वर्ल्ड इंटेंजिबल कल्चरल हेरिटेज, एशियन पोएट्री एंड टॉक शो विथ डॉक्टर साहेब खंदारे। मित्र हो, नमस्कार। आई या गहन, अद्भुत आणि आत्मज अशा अनुभवावर अनेक देशांमधील अनेक भाषांमध्ये अनेक कविता लिहिल्या गेल्या, परंतु कितीही लिहून हा विषय संपणारा नाही आहे। वेगवेगळ्या कवींच्या दृष्टीने ज्या प्रतिमा आणि प्रतिमांच्या सहाय्याने त्यांनी अनुभवलेली आई किंवा एकूणच आई ही मांडलेली आहे आपापल्या कवितांमधून, त्या कवीच्या प्रतिभेच्या मर्यादेत सुद्धा ती आई ही संकल्पना, आई हे शाश्वत मूल्य बसत नाही, कारण ते आघात आहे, अनादिसिद्ध असं आहे। आपण हा देह घेऊन रोज वावरतो, या देहाची स्पंदनं असतील, या देहाच्या जाणीवा असतील, संवेदना असतील, या साऱ्या साऱ्यांच्या पाठीमागे आपली आई असते। बघा, आई हा शब्द एका सामाजिक सांस्कृतिक प्रवाहातून निर्माण झालेला आहे, त्याच्यावरती मी जास्त काही बोलणार नाही, परंतु आईला आशियाई देशांमधील विविध भाषांमध्ये जी विविध नावं आहेत ती, जशी की मा, मम्मी, अम्मा, बा अशा प्रकारची, अम्मी अशा प्रकारची जी नावं आहे, ही नावं सगळीच्या सगळीच आशियातल्या सगळ्याच भाषांमधून निर्माण होणाऱ्या आईविषयक शब्दाबद्दल बोलतो आहोत आपण। तर ही सगळी म या धातूपासून झालेली आहे। म म्हणजे काय? तर म म्हणजे माती। माती म्हणजे काय? तर प्रकृतीचं सृजनात्मक रूप, निसर्गाचं सृजनात्मक रूप। जर मातीच नसेल तर धरित्री नाही, म्हणून आईला धरित्रीसुद्धा म्हटलेलं आहे। मग धरित्री काय करते? तर धरित्री ही प्रसवा असते, माती ही प्रसवा असते, आणि जी प्रसवा असते त्यासाठी म हा धातू आहे। आता याचंही विवेचन करत बसलं तर आपल्याला 4-5 तास लागतील, परंतु म म्हणजे आई, म म्हणजे ममत्व, माया, ममता या सगळ्या शब्दांनी व्याप्त असलेल्या ह्या मातेबद्दल, मायेबद्दल अनेकांनी कविता लिहिल्या। खूप चांगल्या कविता मराठीमध्ये आपण ऐकलेल्या आहेत, आपल्या ह्या चॅनलवरून सुद्धा त्या ऐकलेल्या आहेत। अशाच एका अतिशय महत्त्वाच्या कवीची, आईवरची गझल आज आपण ऐकणार आहोत। कवी आहेत शाबीर सोलापुरी। बघा, तरन्नुममध्ये ही कविता आहे। तरन्नुम म्हणजे काय? तर अगदी स्वरमाधुर्य असलेले शब्द आणि अशा सूरमाधुर्याने माखलेल्या शब्दांचं लाघव घेऊन त्यांनी आईवरची गझल सादर केली आहे। मित्रो, आईवरच्या अनेक कविता आपण ऐकल्या, पण शाबीर सोलापुरीजींनी विश्वाच्या पसाऱ्यालाच आई म्हटलेलं आहे। आई म्हणजे काय? तर काशी। आई म्हणजे काय? तर काबा। अशा प्रकारच्या सृष्टी सन्निग्ध अशा स्वरूपाच्या प्रतिमा त्यांनी या आईविषयक अनुभवाला दिलेल्या आहेत। हो, आई हा अनुभवच आहे, आपण रोजच अनुभवतो। जन्मलेल्या दिवसापासून आपल्या मेंदूची चेतना संपेपर्यंत आईचा अनुभव सातत्यानं आपल्या दैनंदिनीमध्ये असतो। मित्र हो, ऐकूयात शाबीर सोलापुरी यांची आईवरची गझल। प्रणाम तुझला, प्रणाम आई, प्रणाम तुझला, प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई। प्रणाम तुझला, प्रणाम आई, मुखी तुझे फक्त नाम आई। पिकेल रानावनात सोने, पिकेल रानावनात सोने, पिके
केल राना वनात सोने न जायचा व्यर्थ घाम आई प्रणाम तुझला प्रणाम आई मुखी तुझे फक्त नाम आई हा शेर आहे का कशास रामास मी जपावे कशास रामास मी जपावे कशास रामास मी जपावे तुझाच नामात राम आई प्रणाम तुझला प्रणाम आई मुखी तुझे फक्त नाम आई हाही शेर बघा फार उत्तम शेर आहे तुझ्यात काशी तुझ्यात काबा तुझ्यात काशी तुझ्यात काबा तुझ्यात काशी तुझ्यात काबा मला दिसे चार धाम आई प्रणाम तुझला प्रणाम आई मुखी तुझे फक्त नाम आई तुझ्या दुधाचेच कर्ज मोठे तुझ्या दुधाचेच कर्ज मोठे तुझ्या दुधाचेच कर्ज मोठे फिटू शके नाच दाम आई प्रणाम तुझला प्रणाम आई मुखी तुझे फक्त नाम आई आणि हा शेर बघा शेवटचा शेर आहे ज्याला तखल्लुस शेर म्हणतात मक्ता शेर म्हणतात तर तो माझा तखल्लुस शेर ऐका झुकेल माथा तुझ्याच चरणी झुकेल माथा तुझ्याच चरणी झुकेल माथा तुझ्याच चरणी तुझ्याच साबीर गुलाम आई प्रणाम तुझला प्रणाम आई मुखी तुझे फक्त नाम आई मुखी तुझे फक्त नाम आई